भाजपचे अकरा सदस्य राष्ट्रवादीचे सात सदस्य तर शिवसेनेचे तीन सदस्य विशेष म्हणजे हे सर्व एकवीस जण एकत्र निवडणूक लढवून निवडून आले आणि ठरल्याप्रमाणे भाजपचा अध्यक्षसुद्धा झाला पण नंतर चक्र फिरली आणि भाजपवर सर्जिकल स्ट्राईक झाला हे सर्व घडलं आहे मुंबई बँकेत अनेक वर्षापासूनची भाजपची सत्ता राष्ट्रवादी आणि शिवसेनेने उलथून टाकली आहे सर्वाधिक संचालक असूनही मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झालाय अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा हा धक्कादायकरीत्या पराभव केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पराभूत करत अध्यक्षपद पटकावलं पर हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय विशेष म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचे हे सदस्य एकत्र ही निवडणूक लढले होते मात्र सत्तेसाठी ते एकमेकांशीच भिडलेले पाहायला मिळाले गेली अनेक वर्ष मुंबई बँकेची सूत्र ही भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे होती मात्र त्यांचा मजूर म्हणून बँकेवर निवडून येण्याचा फंडा यंदा वादात सापडला त्यामुळे अध्यक्ष झालेल्या दरेकरांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे मिळून एकूण दहा संचालक होते तर भाजपकडे सुद्धा दहा संचालक होते प्रवीण दरेकर यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी महाविकास आघाडीने युती करत वीवरचना आखली उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री आदित्य ठाकरे यांनी यात विशेष लक्ष घातलं त्यानंतर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अभिषेक गोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे दरेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेत प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली मात्र सदस्य संख्याबळाच्या जोरावर बँकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिद्धार्थ कांबळे यांना अकरा मतं मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना नऊ मतं मिळाली उपाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची झाली भाजपच्या विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली शिवसेनेच्या अभिषेक गोसाळकर आणि भाजपच्या उमेदवारास समसमान म्हणजे दहा मतं मिळाली यावेळी दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि या चिठ्ठीवर भोसले यांचं नाव आलं आणि निवडणूक आयोगाने त्यांना उपाध्यक्षपदी घोषित केलं भाजपचे विष्णू भुमरे यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीला अध्यक्षपदासाठी मतदान दिलं त्यामुळेच भाजपचा हा पराभव झाला विष्णू भुमरे हे फुटले त्यामुळे महाविकास आघाडीला दहा मतं मिळाली ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला होता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याने मोठा दबाव निर्माण केला सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला एक प्रकारे महाविकास आघाडीने प्रवीण दरेकर यांच्या गडाला हा सुरुंग लावलाय आणि या माध्यमातून सेना राष्ट्रवादीने भाजपचा पुन्हा एकदा गेम केलाय असंच म्हणावं लागेल या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोकमतचं सा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा